बैलगाडा प्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे. आत्ताच पार पडलेले गौतम भैया काकडे आयोजित निंबूत या बैलगाडा शर्यतीमध्ये फायनल झालेली नाही, परंतु यामध्ये आपणास बकासूर आणि बल्मा हे दोनही बैल अतिशय फॉर्ममध्ये धावतानी दिसले आणि बकासूर आणि सर्जा हे गट पास झाल्यानंतर सेमीमध्येही विजयी ठरले. तर मित्रांनो, या बैलगाडा शर्यतीमध्ये सेमी फायनलमध्ये कोणकोणत्या गाड्या विजयी ठरल्या ते सुरुवातीला पाहूया. सेमी क्रमांक एक बकासूर व गौतम भैया काकडे यांचा सर्जा हे विजयी ठरले. सेमी क्रमांक दोन लारा आणि सर्जा हे विजयी ठरले. सेमी क्रमांक तीनमध्ये पैलवान दत्ताभाऊ गायकवाड यांचा सर्जा आणि हरण्या हे विजयी ठरले. सेमी क्रमांक चार कबालीची गाडी विजयी ठरली. सेमी क्रमांक पाच सातारा एक्सप्रेस बल्मा आणि वडकीकरांचा ओम्या ही गाडी विजयी ठरली. सेमी क्रमांक सहा बुलढाणा एक्सप्रेस बव्या व घरणिकीचा राजा ही गाडी विजयी ठरली. सेमी क्रमांक सात करंजे पुलकरांचा माऊली ही गाडी विजयी ठरली. मित्रांनो, या बैलगाडा शर्यतीमध्ये म्हणजेच निमूच्या मैदानावर बकासूर प्रेमी हे खुश झालेले दिसले, कारण बरेचशा दिवसापासून बकासूर हा मैदाने हरत होता आणि या मैदानावर सर्जेच्या मदतीने बकासूरने चांगली कामगिरी केलेली आहे. गट पासच्या वेळेससुद्धा चांगल्या फरकाने सर्जा आणि बकासूरने गट पास केलेला होता. त्यानंतर सेमी फायनलमध्ये सुद्धा चांगल्याच फरकाने बकासूर आणि सर्जेच्या गाडीने विजय प्राप्त केला. तर मित्रांनो, बऱ्याचशा मैदानानंतर बकासूर हा परत फॉर्ममध्ये आलेला आहे. बल्मा आपणास फॉर्ममध्ये दिसला. तर मित्रांनो, या मैदानावर जर फायनल झालेली असती तर बल्माची गाडी किंवा बकासूरची गाडी ही आपणास एक नंबर करताना दिसली असती, परंतु या मैदानावर फायनल झालेली नाही. तर मित्रांनो, बकासूर आणि बल्मा हे आता फॉर्ममध्ये आलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.